सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे शिवजयंतीनिमित्त गावातून मिरवणूक काढत असताना बंदोबस्तावर असलेले पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचारी जमावाला समजावत असताना अज्ञाताने उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांवर दगडफेक केल्याने उपनिरीक्षकाचे डोके के फुटले असून या प्रकरणी डीजे चालकासह पाच जणांना अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे तालुक्यातील गोळेगाव येथे शिवजयंती निमित्त अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कैलास पवार पोलीस कॉन्स्टेबल बाबा चव्हाण सुरज जोनवाल हे बंदोबस्त बजावत असताना सायंकाळच्या सुमारास गावातून मिरवणूक येत असल्याची माहिती मिळाल्याने बंदोबस्तावर असलेले पोलीस तेथे जाऊन जमावाला समजावत असतानाच तसेच डीजे चालकास परवानगी नसल्याने बंद करण्यास सांगत असताना जमावातील अज्ञात इसमाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली आहे यात पोलीस उपनिरीक्षक कैलास पवार यांना दुखापत झाली आहे या प्रकरणी उपनिरीक्षक कैलास पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून रघुनाथ तुकाराम वाघमारे साहेबराव तिंपक सोनवणे गुलाबराव बनकर मनोज साकाराम इंगळे डीजे चालक सागर सदाशिव सोनवणे यांच्या विरुद्ध मिरवणुकीत जमावाला भडकवणे शासकीय कामात अडथळा निर्माण करणे रोग प्रतिबंधक कलमाखाली अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे गजानन गुप्ता एम न्यूज अजिंठा